डाउनलोड द Z5 ऐप नाउ. सो आपण आता एक छोटासा गेम इकडे खेळूया. बाप्पा यांचे गेम्स मला कायम कशात तरी अडकवतात. ओके, छोटासाच गेम आहे, त्या गेमचं नाव आहे नेवर हॅव आय एव्हर. ओके, एव्हर करायला लावते ती ओंकार म्हणून का अन्विता शाल्व म्हणून. मी काही प्रश्न विचारीन पण त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला अन्विता आणि शाल्व म्हणून द्यायची आहेत, ओंकार आणि स्वीटू म्हणून द्यायची नाही आहे. ठीक आहे, सुरुवात करू. पहिला प्रश्न, लॉकडाऊनमध्ये मी डलगोना कॉफी किंवा कुकरमध्ये केक बनवलाय. मी बनवला. आय हॅव. मी कुकरमध्ये नाही, मी ओव्हनमध्ये वगैरे व्यवस्थित केक्स बिक्स बनवले. डलगोना बनवली आहे ना, बनवली आहे. जमली नव्हती त्यामुळे. नाही नाही, जमली होती पण ते उगाचच हाईप झालं होतं, काही गरज नव्हती, तरी मी केली होती. दुसरा प्रश्न, मी मित्र किंवा मैत्रिणीच्या फोनमधले चॅट्स, पर्सनल चॅट्स लपून किंवा चोरून वाचले. नाही, कधीच नाही. नाही, मला दाखवले जातात. हा, दाखवले जातात. स्क्रीनशॉट, स्क्रीनशॉट दाखवले जातात. त्यांना माहिती आहे मी कोणाबद्दल बोलते. अच्छा, ओके. तिसरा प्रश्न, पाणीपुरी स्टॉलवर एक्स्ट्रा पाण्यासाठी हट्ट केलाय किंवा वाद घातलाय. रोज. आणि ती चटणी असते ना, त्याच्यासाठी सुद्धा हट्ट केलाय. रोज. शाळेत मित्रांचे डबे चोरून खाल्ले. चोरून खायची वेळ नाही. दे. मी खाल्लेत, मी चोरून खाल्लेत. मी जर काही वेगळं असेल ना, समजा भेंडीची भाजी मला खूप आवडते, जर ती असेल तर ती जास्ती घ्यायची मग दुसऱ्याकडनं, कोणाकडनं तरी. किंवा जर असं डब्यात काहीतरी वेफर्स वगैरे आणले असतील एकदमच वेगळं, तर तो डबा चोरायचा आणि गपचूप खायचा आणि मग परत नेऊन ठेवायचा वगैरे. हो, असे खूप उद्योग. मी त्याला स्वतःहून दिले डबे आणून. म्हणजे म्हणजे ती मागत असणार, हे डबा आला पाहिजे इकडे आत्ता जाता. वसुली, वसुली. वसुली करत असणार ती. बाहेर जाणं टाळण्यासाठी आजारी असल्याचं खोटं कारण दिलं. हो, डोकं दुखतंय, कदाचित ताप आलाय. आणि ज्यांना मी फोन करून सांगितलं होतं त्यांनाही माहिती होतं की काय खोटं बोलतोय. कस तरीच होत इज द बेस्ट एक्सक्यूज. मला ना कस तरीच होत, मी नाही येत आज. क्रशला किंवा सेलिब्रिटी क्रशला डेट करत असल्याचं डे ड्रीमिंग केलंय. मला यात अन्विताचं उत्तर माहिती आहे. हो हो, केलं ना, केलं केलं केलं. अन्विताचं उत्तर. आणि कोण सेलिब्रिटी आहे ते तूच सांग. सांग. अन्विताने विक्की कौशलला डेट करायचं डे ड्रीमिंग केलं आणि ते स्वप्न पूर्ण व्हावं अशी माझी खूप इच्छा आहे. तुम्ही काही प्रयत्न करा ना त्याच्यासाठी. राजश्री मराठी शाल्व पण करेल. मी काय करतो राजश्री मराठी करतो. मी सांग, मी तुझ्यावर ढकल. नक्की 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 करायला लागली. विक्की म्हटलं की तेव्हा विक्की कौशल. स्ट्रिक्ट डाएट करत असताना अचानक ते सोडून 2-3 दिवसांनी ओव्हर इटिंग केलंय. तू नको दिवस. हो 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 हो, केलंय 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 केलंय. खूप. किती वेळ झाला लॉकडाऊन मध्ये केलंय. हो, मी स्ट्रिक्ट डाएट चालू होतो लॉकडाऊन मध्ये. मग 15-20 दिवस काहीच नाही म्हटल्यावर मग थोडस झालं, मागव रे जरा तिथनं मागव काय, एक दिवस चालतं. मग हा मध्ये मध्ये डाएट केलंय. चीट डे एक दिवसाचे 3 दिवस होतात, मग आठवडा होतो, मग हळूहळू महिनाभर होतो आणि मग कळतच नाही. हा मी ओव्हर इटिंग मध्ये डाएटचे काही दिवस केले आहेत. मनापासून केले तर म्हणणे. ओके, परत 3 दिवसांनी खायचं आहे ना, मग 3 दिवस डाएट करू. पुढचा प्रश्न विचारते, एखादी गोष्ट नवीन घेतल्यानंतर ती मुद्दामून फ्लॉन्ट केली आहे. हो हो हो, असेलच असेल. आपली आपला इतिहास लक्षात घेता. मी तर लहानपणी तर मी नक्कीच असं केलं असणार आहे. नाही केलं असेलच. हो, 100%. गाण्याचे चुकीचे लिरिक्स कॉन्फिडेंटली म्हटलेत. ही रिॲक्शन बघण्यासाठी मी हे करतो. मी ऑलमोस्ट ती गायला लागली ना की ते गाणं कंटिन्यू करायचं आणि पुढे काहीही लिरिक्स म्हणायचे. पंजाबी सॉंग्स, हिंदी सॉंग्स, नाही नाही माहिती असले तरी चुकीचे लिरिक्स म्हणायचे कारण ही रिॲक्शन बघायला मजा येते. इरिटेट होतं कारण मला गाणी जेन्युअली म्हणायची असते आणि त्यामुळे वगैरे केलं इरिटेट होतं मला. तर तो ते मुद्दाम करतो. कधी चुकतच नसले मला नाही आठवलं तर मी गुगल करते आणि गाणं म्हणते. इतकी मी म्हणजे त्यात पॅरानॉइड आहे. मला तर मी घरी खोटं बोलून किंवा न सांगता नाईट आउट्स केले नाही. एकदा कधीतरी असेल ते, पण नॉट बिकॉज आय फिअर्ड माय पेरेंट्स, जस्ट बिकॉज इट वॉज कन्व्हिनियंट. हां, कारण हां न सांगणं वॉज कन्व्हिनियंट. आय नेवर फिअर्ड माय पेरेंट्स ऑर वी नेवर हॅड दॅट काइंड ऑफ बॉन्डिंग की बाबा आता रागवतील वगैरे. नाही, मी सगळंच घरी सांगून केले. नाही अन्विता, कधीच नाही. एवढी नाही, माझी आई खूप चिल्ल आहे. म्हणजे मला कधी खोटं मी
कधीच नाही बोलली घरात या बाबतीत. म्हणजे एकदा आमच्या माझ्या घरी सगळं पब्लिक असतं आणि माझी आई जाम चिल्ले. सो त्या आईला क्रेडिट आहे माझ्या पूर्ण. मला कधी खोटं बोलायचं वाटतही नाही. खरी खरी उत्तरं दिली आहे तशी मी अपेक्षा करते. तो पताही आहे अगदीच. पण थँक्यू सो मच, तुम्ही वेळ दिला आणि इतक्या छान गप्पा मारल्या. ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. आणि सोमवार ते शनिवार दररोज संध्याकाळी 8 वाजता फक्त झी मराठीवर बघा येऊ कशी तशी मी नांदायला. स्वीटू आणि ओंकारवर असंच प्रेम करत राहा. आम्ही सगळे खूप मेहनत करतोय तर आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि असंच प्रेम द्या. थँक्यू थँक्यू दर्शना. थँक्यू. Download the Z5 app now.